हॅलो एव्हरी वन, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आणि तुम्हालाही सगळ्यांना माहितीच असेल की माझ्या पायाला थोडंसं लागलं होतं आणि त्याची लेझर ट्रीटमेंट केल्यामुळे मी 2-3 दिवस झाले रेसिपीचे ब्लॉग नाही शूट केले, कारण की माझ्याजवळ मम्मी आली आहे आणि मम्मीच सगळं काम करते घरातलं, सगळी तीच हेल्प करते, मला बिलकुल उठून देत नाही जाग्यावरून. तरी मी आता जस्ट ड्रेसिंग करून आली आहे माझी, मला रोज ड्रेसिंग करायला लावली आहे 5 दिवस आणि ती बरीच मोठी जखम आहे, सगळे खड्डे झाले आहेत. सो त्याच्यामुळे मी इनॅक्टिव्ह आहे बऱ्यापैकी, म्हणजे माझे जुने व्हिडिओजच मी टाकतेय. बट आता बसलेच होते तर म्हणलं चला काहीतरी असेलच आपल्याकडे की ज्याचा ब्लॉग शूट करू शकतो. तर मला एक गोष्ट आठवली की मी प्रियासाठी, आता प्रिया म्हणजे कोण, तर प्रिया म्हणजेच माझी वहिनी, म्हणजेच माझ्या मोठ्या भावाची बायको. तर ती प्रेग्नेंट आहे आणि हा 9वा महिना चालू आहे तिचा. सो आता लवकरच आमच्या घरात चिल्लू पिल्लू येणार आहे, तर त्याच्यासाठी मी काहीतरी घेतलं आहे. काय येते, काय असेल, काय असेल, काय असेल. तर एक अशी गोष्ट आहे की जी खूप यूजफुल आहे, मी पण ऑनलाईनच पाहिलं होतं तर म्हटलं चला एकदा ट्राय करूया. तर मी ऑर्डर केलं आणि ते पार्सल आलंय. तर ब्लॉगला सुद्धा एक टॉपिक मिळाला आणि खूप छान आहे, म्हणजे ते पार्सल दिसतानाच खूप मोठं दिसतंय. वेट, मी तुम्हाला दाखवते. तर पार्सल आहे हे, खूप मोठं आहे दिसताना. काय काय काय, चला आपण ओपन करूया आणि मग त्याच्यावर मी रिव्ह्यू देते माझा की नक्की कसं आहे आणि युजफुल आहे की नाही ते पण पाहूया. लेट्स सी. सामान होतं त्यामध्ये, म्हणजे एवढूशा बाळासाठी एवढं सामान, आता असं झालंय ते. आणि मला ते पाहून एवढं क्यूट क्यूट वाटतंय ना, एवढं क्यूट फिलिंग येते. म्हणजे असं लहान मुलांना किती वर्ष झाले असं काही घेतलेलं नाही ना, पहिल्यांदा तसं चिल्ली पिल्ली येणार आहे. तर आपण एक एक पासून सुरुवात करू ना की काय काय आहे आणि मला त्याची क्वालिटी कशी वाटली. गादी आहे काही, किती भारी आहे मम्मी गादी. हा म्हणजे नाही का जास्त अशी जाड नाही आणि पातळ पण नाही, बाळाला त्रास नको स्पंज नाही म्हणून. किती सॉफ्ट आहे. हे काय तो सुकेली तरी अर्धा नाही. ते असं अडकवायचं बाळाला ना बाहेर घेऊन जाताना. किती सॉफ्ट आहे त्याचा कपडा आणि ब्ल्यू कलरच आलाय. मम्मी मुलगा होतोय की काय, मुलगाची मुलगी नाहीची बाई, काय माहिती काय होतंय. तर याची पण क्वालिटी खूप खूप भारी आहे, म्हणजे 10 of 10 आहे. किती येत पण बघ ना, म्हणजे ते दिवसभर त्याने 10 वेळा जरी कपडे बदलले ना तरी पुरतील एवढे आहेत. प्रिया जाम खुश होणार आहे पण हे बघू ना. हे पण एक नंबर.
नरम आहेत अगं आमचा किती सॉफ्ट आहेत म्हणजे त्याला बिलकुल त्रास नाही होणार सेकंड वाला किती क्यूट आहे ते दाखव ते दाखव हा आयो हे पण किती छान आहे बघ ना कलर सगळे वेगळे वेगळे बघ ना एका कलरचे नाही कोणी कपडेच ना का अनुमान नॅपकिन मम्मी नॅपकिनची पण क्वालिटी एवढी भारी आहे ना कपडा एवढे सॉफ्ट आहेत नरम आहे खूप जास्त सॉफ्ट आहे आणि हे किती आहेत 1 2 3 4 5 6 सिक्स असा सेट आहे सिक्सच आहेत ना मला असं वाटतं सगळे सिक्स सिक्स असाच सेट आहे मग हे पण पा हे मला लय भारी वाटतंय काय ते बरोबर हे खुलता कहा से है वरूनच ओ माय गॉड यू गो मम्मी टोपी त्याची अगं किती गोड अग मम्मी हे डायरेक्ट पाय घालायचे बघ पाय पाय सॉक्स पण आहेत आणि ते खालचं काय आणि ही मे बी हा नॉर्मल पॅन्ट पण दिली आहे त्यांनी किती भारी ना थंडीचा बिलकुलच त्रास नाही होणार म्हणजे दोन दोन याचा सेट दिलाय म्हणजे मी आतापर्यंतचे जेवढे पार्सल्स ऑर्डर केलेत ना माझ्यासाठी असू नाही तर कोणासाठी असू त्यातलं हे बेस्ट पार्सल एव्हर म्हणजे एवढं सुंदर आलंय ना म्हणजे एक्सपेक्टच नव्हतं की त्यात एवढ्या साऱ्या व्हरायटीज आलेल्या आहेत वाव कलर सगळा पोराव आणि पण हा गर्ल्स पण यूज करू शकतात हे डायरेक्ट पाया सगळे आवडले बघे हे डोक्यात बसेल त्याच्या मम्मी मग ते बसेल वगैरे त्याच्या वाटत अभी ये क्या है ये बहुत बड़ा लग रहा है कुछ तो ओपन करते हैं मम्मी मला हे काय हे मे बी हातात बांधायला वाटते ना ते तोंडात बोट बीट नाही घालावं म्हणून असं त्याचं घालून बांधायचं त्याच असं किती दिलेत मम्मी 6 आहेत बर पिंक पण आहे पिंक गर्ल पण असू शकते याचा अर्थ अरे बापरे मम्मी ते 6 नाही आहेत हे एवढे बघितले का एक दोन जेवढे शर्ट आहेत ना तेवढे असणार ते कलर 4 5 6 7 8 8 8 सेट आहेत याचे शर्ट असणार टोपे असतील टोपी याला काय म्हणतात आपल्याकडे ते टोपी म्हणतात टोपडा का काहीतरी म्हणतात ना याला टोपडा टकुजर तर हे किती आहेत 1 2 3 आणि 4 4 आहेत मम्मी हे अजून असते हे लंगोट आहेत ना हे लंगोट आहे ये लंगोट हे यायचे थांबा मी बांधून दाखवते तुम्हाला मला नाही माहित मम्मी कसं बांधतो तस बांधते आणि याला पुढे अशी गाठ बांधायची का टिंग टिडे प्रॅक्टिस करून घे तुला मी होईल मग तवा मला लई टाइम आहे अजून
हे तीन आहेत मम्मी. हे काय आहे? अच्छा, हे फुल स्लीव्स चे शर्ट्स आहेत. फुल वायचे ही याच्यातली त्याला मापात ये झाले ही. अगं मम्मी हे पण येणार त्याला. थोडे मोठे होते ते. म्हणजे थंडी नाही वाजव म्हणून ना हे. बरोबर आहेत. हा चारचा सेट आहे. खराब झालं तर दिले असते. हा चारचा सेट आहे. याच्या सोबत हात मोजे आलेले आहेत. आठ सेट आलेत म्हणजे 16. आणि तीन लंगोट आल्यात. तीन टोपड म्हणजे टोप्या आल्यात. असा एवढा. लेट्स ओपन अनादर वन. हा काय आहे मला नाही कळलंय हे काय प्रकार आहे. अगं नाही मला आठवलं हे काय. नाही काय आहे काय मम्मी. अच्छा हा. अगं ते नाही का आपण बाळाला बाहेर घेऊन जातो. तुला सांगते याची ना अशी चेन चारी बाजूने पॅक करायची. याच्यात बाळाला घालायचं आणि असं घेऊन जायचं सोबत. गाडीत बसलं तरी त्याला त्याच्यात ठेवलं तरी भारी दिसलं. बघ मी भारी सामान आणलंय की नाही. आता ती बेडशीट कशा ते हे सामान बघून मम्मीच खुश झाली. तिच्या नातवासाठी तिच्या नातीसाठी चाललंय ना हे सगळं. ते बाळ अजून आलं पण नाही तरी त्याची आत्या किती त्याला जीव लावते बघा. पोरगी आली तर लई जीव लाईन. पोरगा आलं तर नाही लावायची. म्हणजे आमची अशी डील. मला काय माहिती मुलींमध्ये खूप इंटरेस्ट आहे. म्हणजे मला मुलगी हवी आहे. पण माझी खूप इच्छा आहे की पहिली मुलगीच हो. आणि जर मुलगी झाली तर बाप रे एवढे लाड पुरवेल ना मी तिचे. तिला सेम माझ्यासारखी बनवणार मी. आणि ते सगळे म्हणतात मम्मी ते जर मुलगी झाली आणि ती सोनूवर गेली तर टेन्शनच आलं आम्हाला समजायचं. म्हणजे माझ्या पायाला एवढं लागलेलं आहे. पण हे सगळं सामान बघून माझं ते दुखणं बाजूला राहिलंय. डायरेक्ट बाजूला हे पाहू शकता मी आता जस्ट त्याला हे करून आली आहे काय ड्रेसिंग करून आली. ठीक आहे. ओ बाय गा ये हे खूप क्यूट आहे. हे आवडलं मला. हे म्हणजे बाळाला असं करून ठेवायचं म्हणजे जेवताना किती सांडलं तरी टेन्शन नाही. तसे याचे दोन पीस आलेले आहेत. तर हे बघा मम्मीने ते पाहिलं वरती हे ना ऑलरेडी मी असं केलेलं होतं ना. तर मग ते जस्ट वरची एक ही चेन लावायची अशी. टेंग या हमारा बेबी होगा. तर म्हणजे मी अजून दाखवायचं आहे मला तुम्हाला सामान. पण तुम्हाला काय वाटतं याची प्राइस किती असेल. म्हणजे हे एवढं जेवढं सामान मी ऑर्डर केलं आहे त्याची प्राइस काय असेल मला कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्ही किती बरोबर गेस केलं हे सांगेल. आणि त्याची ओरिजिनल प्राइस काय मी ती नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगणार आहे. मम्मी हे काय आहे. एवढे एक दोन तीन चार पाच सहा. आणि हे यार किती क्यूट आहे. काय आहे हा प्रकार. किती म्हणजे किती क्यूट आहे. उशी म्हणजे इथे डोकं असणार बाळाचं. उशी आहे. खूप सॉफ्ट आहे. खूप जास्त म्हणजे लहान बाळाला जसा टच हवाय ना तसंच. आणि सगळं मॅचिंग आहे. त्यांनी एक थीमच केलेली होती. मी बिलकुल कलर वगैरे काही सिलेक्ट नव्हतं केलं. त्यांचं असं पॅकेजच होतं की तुम्ही फक्त सांगा किती वर्षाच्या मुलाला किंवा नवीन न्यू बॉर्न बेबीसाठी हवं आहे का एवढंच विचारलं. आणि मी माझ्या ज्या रिक्वायरमेंट होत्या त्या सांगितल्या. फक्त कलर वगैरे मी कॉम्बिनेशन सांगितलं नव्हतं. कारण की लहान मुलांना आपण काय कलर कॉम्बिनेशन देणार आहे जे असं डिसेंट वाटेल लाईट कलरमध्येच द्या म्हटलं होतं. आणि एक तर ब्ल्यू आणि पिंक वगैरेच आपण यूज करतो येल्लो वगैरे. बाकी तर भडक कलर मला बिलकुल आवडत नाही लहान मुलांसाठी. सो असे क्यूट क्यूट प्रोडक्ट्स त्यांनी मला पाठवले. आय एम इन लव. अरे हाय गो किती क्यूट आहे ते. येस
आत्या टू बी आणि एवढ्या 2 दिवसातच ती न्यूज येणार आहे. कळेलच तुम्हाला जेव्हा होईल तेव्हा. तो ब्लॉग तर मी स्पेशल बनवणार आहे. पण बाळाचा चेहरा नाही दाखवत मम्मी लगेच. दाखवतात त्यांना को आवा नजर लागायला. आपण महिन्याने दाखव चेहऱ्यावरती आम्ही स्माइली लावू. तर हे किती आहेत? 1 2 3 4 5 6 हे काय अग हो ना मम्मी. अग हे किती सॉफ्ट आहे मम्मी. अरे झोपला. अग म्हणजे बघ ना गोधडी सारखंच आहे दिसायला. आणि आपल्याकडे असं म्हणतात ना गोधडीच घ्यायची असते या दिवसात. शिवितच ना गोधडी आली. हो बोलले भारी आहे. आणि त्याच्यावरती काय पिकाचू आहे का? ओ माय गॉड. नाही नाही पिकाचू नाही, डायनोसॉरस आहे. क्यूट डायनोसॉर आहे. खाली पण डायनोसॉर आहे. पैसा वसूल झाला मम्मी माझा. किती देऊ देत मी पण खरंच पैसा वसूल झाला. प्रियांते तर म्हणते काय काय आणलंय हे. संपतय की नाही संपतय की नाही बघता बघता म्हणते. जसं माझी आत्ता सिच्युएशन झाली. अरे खतम का भोगा. अँड येस दिस वन इज लास्ट. काढून बघ आपण. आई मम्मी. अगं मम्मी मे बी ना हे याच्यावरती बघ ना हा कवर आहे. ते सुसू केली तरी मे बी ते गादी खाली टाकायचं असेल असं की ज्याने गादी पण खराब नाही होणार आणि सुसू याच्यातच येईल. नाही किती नव्या मी उलट म्हणजे बाहेर जर गे चाललं तरी त्याच्या खाली घेऊन जाऊ शकतो आपण. असं हात ओल्ल होणार नाही ना कपड्यात. छान आहे ना हे. तर याचे पण 4 सेट आलेले. तर मी सगळं ओपन करून करून असं मम्मीकडे दिलं होतं आणि मम्मीने मस्त पैकी ते सगळं एकामध्येच ठेवलंय व्यवस्थित. म्हणजे म्हणतात ना मॅनेजमेंट आणि घर व्यवस्थित ठेवायचं ते शिकायचं कोणाकडून तर ते फक्त आमच्या मम्मीकडून. ती बसतच नाही. असती आहे कशी म्हणजे बसायचं आहे हा प्रकारच नाही. आराम काय असतो माहित नाही. काहीही दिसलं तिला खाली एक छोटस कण जरी दिसला तरी ती उचलून काढणार एवढं तिला स्वच्छ लागतं. तर तिने असं मस्त पैकी व्यवस्थित ठेवून दिलंय. आणि आता मी ब्लॉग पण इथे संपवते. तर तुम्हाला सगळ्यांना कसं वाटले सगळे सगळे कपडे म्हणा किंवा ती गादी मॅट्रेसेस सगळं ब्लँकेट पासून सगळं तुम्हाला आवडलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो तुम्हाला एक टास्क दिलाय मी की तुम्ही याची प्राईस गेस करा आणि कमेंटमध्ये सांगा मी हे कुठून घेतलं आणि त्याची प्राईस काय आहे. इवन त्यांच्याकडे अजून काय काय मिळतं तर ते मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगणार आहे. सो नेक्स्ट ब्लॉगसाठी पण स्टे ट्यून. आणि प्रिया आणि दादा तर खूप जास्त खुश होणार आहेत हे पाहून. कारण की मीच एवढी खुश झाली आहे. तर त्यांच्यात तर स्वतःच्या बाळासाठी घेतलंय. कारण की मम्मी आणि मी आज म्हणजे आमचं म्हणतात ना की सगळे आम्ही आतापर्यंत जेवढं दमलेलो ना किंवा माझी पण तब्येत खराब आहे ते सगळं बाजूला राहून आम्ही हे एक एक असं खोलून खोलून बघत होतो की ते किती क्यूट आहे किती क्यूट आहे. एकदम आनंद घेत होतो त्यातून. जेव्हा हे बाळ येईल आणि ते बाळ घालेल तेव्हा तर बाप रे किती भारी वाटेल मला. आणि हे आधीच द्यायला म्हणजे मी आता आधी आलंच आहे. तर माझा विचार होता की प्रियाला जाऊन देऊन यावं. पण असं म्हणतात की बाळ होण्याआधी बाळासाठी असं गिफ्ट्स वगैरे द्यायचे नसतात आणि बाळाला म्हणजे असं काही घेऊन जायचं नसतं. आय डोंट नो वाय बट असं आहे. आपले पहिले लोक बोलतात म्हटल्यावरती आपल्याला मानायला काय अवघड आहे. तर हे आता माझ्याजवळच ठेवणार आहे आणि ज्या दिवशी बाळ होईल त्या दिवशी मी हॉस्पिटलमध्ये जाऊन देणार आहे प्रियाला. तर बघूया आता तो ब्लॉग तर खूप इंटरेस्टिंग राहणार आहे. ज्यात मला बाळाचा चेहरा नाही दाखवता येणार पण आम्ही जाम खुश राहणार आहे त्या दिवशी. सो असं कोण आहे की ज्याला स्वतः आत्या झाल्याचा मामा झाल्याचा किंवा अजून काही मावशी वगैरे झाल्याचा आनंद होतो त्यांनी कमेंटमध्ये मला नक्की सांगा. मला तर खूप जास्त झाला आहे. तर आता आम्हाला वेटच होत नाही आहे की कधी बाळ येईल आमच्या घरी असं झालं आहे. सो गाईज स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्लॉग. आणि तुम्हाला सुद्धा हे परचेस करायचं असेल तर नेक्स्ट व्लॉग नक्की पहा. त्यात मी सगळी इन्फॉर्मेशन देणार आहे. आणि तुमचं डोकं लावा आणि सांगा मला कितीपर्यंत मिळालं असेल मला हे पार्सल. थँक्यू. बाय बाय.